नमस्कार, मी निखिल वैद्य. महाराष्ट्रात चालू असलेल्या अमर उपोषणाला आम्ही प्रतिसाद देऊ धरागे पाटील व दत्ता पाटील यांच्या स्मरणार्थ यांना पाठिंबा देत एक दिवशी आसाजन व धुमावडी या गावातून पूर्ण गाव एक दिवशीय लक्षणिक उपोषण करत आहोत. महाराष्ट्राचं राजकारण मराठ्यांच्या गणितावर अवलंबून आहे, परंतु महाराष्ट्राच्या सरकारला मराठा आरक्षणाचं गणित सुटत नाही यावर तुमचं म्हणणं काय? कारण महाराष्ट्रामध्ये 145 आमदार आणि खासदार हे महाराष्ट्रातले आहेत, मराठ्याचे आहेत, पण ते मराठा असून सुद्धा ही आमची भूमिका पार पाडत नाहीत, हेच आम्हाला खंत आहे. काल अशोकराव चव्हाण यांच्या ताब्यातील एक गाडी मराठा तरुणाच्या पायावरून गेली यावर तुमचं म्हणणं काय? यावर आमचं म्हणणं काहीच नाही आहे. कारण कसं आहे, चव्हाण साहेब असो किंवा कोणी असो, हे मराठ्यासाठी किंवा याच्यासाठी आमची कोणतीही दखल न घेता काल जे अन्याय झाला ते हे योग्य नाही. आम्ही दत्ता पाटील व जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी लक्षणे एक दिवस उपोषण या ठिकाणी आसर्जन धुमावडी नागरिकाच्या वतीने घेतलेला आहे. आमचे मराठा समाजाचे 145 आमदार असून आमदार खासदार असून आम्हाला जर आरक्षण देत नसतील तर आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये वेगळी भूमिका घ्यावी लागेल. आणि मी या तुमच्या माध्यमातून चॅनलच्या पूर्ण मराठा आमदार खासदारांना विनंती करतो, तुम्ही जर आमचा प्रश्न उद्याच्या लोकसभेत मार्गी लावला नाही किंवा तुम्ही जर तिथं भूमिका मांडली नाही मराठ्याची, तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला बी दोन मग आता खास दोन वंशज आहेत छत्रपती शिवाजी महाराजचे, उदयनराजे आणि संभाजीराजे, मग आम्हाला ही वेगळी भूमिका घेऊन त्यांच्यासोबत आम्हाला काम करावं लागेल. आणि आम्हाला असं वाटतंय मराठा समाजाला न्याय उदयनराजे संभाजीराजेच देतील आणि आम्ही त्यांच्यासोबतच जाऊ वेळ पडल्या. आता मराठ्यांना शिक्षणामध्ये कमी अंक भेटायलाय. मराठ्यांचे असे काही लेकर आहेत की ते शिकूनही देखील पुढं चाललेले नाहीत. आता त्या आरक्षणामुळे सगळं काही मागे येऊ शकत आहे. तर आरक्षण भेटेल तर सगळं काही होऊ शकतंय. का तर आमच्या शिक्षणाचं खूप नुकसान होत आहे आरक्षणामुळे. जर आम्हाला भेटलं नाही तर शिक्षणामध्ये आम्ही पुढे जाऊ शकत नाहीये. सगळे लागलेले तर आम्ही 90% जरी घेतलो तरी आम्हाला काही कोणताच फायदा होत नाहीये. आणि दुसरे लेकर 35% देखील राज्य चालू शकतात, तर का आम्ही का नाही? आमचा पण काही हक्क आहे ना. शिक्षणामध्ये लाखो रुपये लागायले तर तितके पैसे मराठा भरू शकत नाहीये. गरीब आहेत, कोणते कुटुंब अशा इतके गरीब आहेत की झोपडपट्टीने राहतात. त्यांचा शिक्षणामध्ये
त्यांच्या लेकर शिक्षणामध्ये एवढे अव्वल आहेत की पण पैशामुळे त्यांनी शिकू शकत नाहीयेत, तर त्यासाठी आम्ही करणार काय? एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बाप्पाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बाप्पाचं, राहुल म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, राहुल म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, यावर आमचं असं म्हणणं आहे सरकारला दिन भागच आहे आरक्षण, पण त्यांच्यात ती हिम्मत नाही दुसऱ्या समाजाला दुखून मराठा समाजाला समाविष्ट कुठंतरी करून घ्यावा अशी त्यांची मुळात इच्छा नाही, त्यांना त्यांच्या मताचं पडलेलं आहे. हॅलो